नमस्कार, मजा गल अंकिता लोखंडे, डिरेक्टर कट्टा या मज्जाच्या नवीन कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. मिस यू मिस्टरचं बरंच प्रमोशन चालू आहे, सगळ्या गाण्यांना बराच छान रिस्पॉन्स भेटतोय, तर त्याच निमित्ताने दिग्दर्शक समीर जोशी माझ्यासोबत आहेत. सर, कसे आहात? मस्त आहे, थँक्यू. म्हणजे इतकं प्रमोशन चालू आहे, थकला? मला फार करायला लागत नाही. सिद्धार्थ मृण्मयी आणि ही कलाकार मंडळी जास्त, त्यांचं जास्त हेक्टिक शेड्यूल आहे, कारण त्यांच्याशी बोलायला, त्यांना बघायला जास्त आवडतं. मी आपला जिथं जमेल तिथं एक सपोर्टिंग ॲक्टर म्हणून जातोय. सो हा चित्रपट करण्यामागचा हेतू काय होता? म्हणजे हा ही गोष्ट लोकांसमोर यावी का वाटलं, कसं वाटलं? मला असं नेहमीच वाटतं की प्रत्येक दिग्दर्शकाचा किंवा प्रत्येक लेखकाचा एक आपला एक जॉनर असतो. त्याला आवडीचे काही विषय असतात, आणि कारण ते विषय त्याला आवडतात याचं कारण तो तसा असतो आणि त्याचे अनुभव तसे असतात. सो त्या अनुभवातूनच ह्या गोष्टी येत असतात. सो मिस यू मिस्टर हा माझा खूप जवळचा आहे, कारण माझंही तसं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपच आहे. माझी बायको आणि आता माझा मुलगा पुण्यामध्ये असतात, मी मुंबईला, आणि मुंबईशिवाय मला पर्याय नाही. सो आणि माझं हे लॉंग डिस्टन्स 18 वर्षापासून सुरू झालं, ज्यावेळेस यु नो मोबाईल नव्हते, पुणे मुंबई हे अंतर तसं खूप जिकिरीचं होतं. आणि मग आम्ही एसटीडी बूथसाठीच्या बाहेर रांगा लावून उभं राहायचं, कारण 1/4 ट्रेनमध्ये मग तिथं गर्दी असायची आणि खूप पटापट बिल वाढायचं. ह्या सगळ्या काळामध्ये ते होतं. बरं, एवढंच नाही तर माझे बाबासुद्धा नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असायचे, आणि आई एके ठिकाणी आणि आम्ही एके ठिकाणी. सो ते कुठंतरी बहुतेक सबकॉन्शियसली लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप किंवा आपलं प्रेमाचं माणूस दूर असणं म्हणजे काय हे कुठंतरी डोक्यात बहुतेक घोळत असावं. मी सुरुवात करताना एक लव्ह स्टोरी आजच्या काळातली, आजच्या जोडप्याची, की जिथं त्यांना सगळी साधनं आहेत, एकमेकांपासून दूर राहण्याचं काही कारणच नाही. म्हणजे मी आत्ता ब्रेकफास्ट काय केला ह्याचा फोटो काढून पण पाठवला जातो. बॉसशी भांडण झाली की लगेच बाहेर येऊन की माझं डोकं फिरवलं यार असं सांगितलं जातं. अशा काळामध्ये सुद्धा एवढा तणाव आणखीन ह्या गोष्टी आहेत, मग त्यांचे प्रेम करण्याची पद्धत काय आहे, ह्या तणावाला सामोरं जाण्याची आणि त्याचा निचरा करण्याची पद्धत काय आहे, अशा गोष्टींचा विचार करत असताना ही गोष्ट तयार झाली. मस्त चित्रपट उत्तम असेलच, पण चित्रपटाचं नाव खूप हटके, तर हे नाव कसं सुचलं? आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बेसिकली पुन्हा चित्रपटाचं नाव ठेवताना एक दोन तीन, मी आता जरा दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं बोलतो आहे, की वेगळ्या पद्धतीचं, की काही चित्रपटांची नावं ही कॅरेक्टर्सवरनं ठेवली जातात, की लाईक काय मुन्नाभाई MBBS असेल, किंवा आता नुकताच आलेला कबीर सिंग असेल. सो ती कॅरेक्टर्सवरनं नाव असतात. काही सिनेमांची नावं ही त्या कॅरेक्टर्सच्या सिच्युएशनप्रमाणे असतात, की फॉर एक्झाम्पल काय लग्नाविषयी नाव असतं, किंवा व्हॉट्सअप लग्नासारखा सिनेमा असेल, आणि काही नावं ही इमोशन्स त्या सिनेमात काय मांडली जाते त्याच्याप्रमाणे असतात. सैराट हे त्याचं खूप उत्तम एक्झाम्पल आहे, की सैराट ही इमोशनच्या भोवती असलेली आहे. सो तसं मला नाव काहीतरी हवं होतं की जे भाव इमोशन व्यक्त करेल, भावना व्यक्त करेल. सो त्या अनुषंगानं आम्ही नावं, आणि पुन्हा आजच्या लोकांना आणि एका वाक्यात ते कळेल असं, सो काही नावं काढली होती आम्ही. आणि मिस यू मिस्टर हे त्याच्यातलं एक होतं, जे आम्हाला असं आमच्या ऑफिसमधली जी मंत्रा विजन आणि माझी जी टीम आहे यांना विचारलं असताना सगळ्यांना, अरे मिस यू मिस्टर चांगलं आहे, युथफुल आहे, कनेक्ट आहे, आणि टॉक्स अबाउट द इमोशन एज वेल. सो म्हणून मिस यू मिस्टर. मस्त चित्रपटाची कथा उत्तम आहे, नाव आपण नावाबद्दल बोलू. या चित्रपटाचा मेन पाया म्हणजे मला असं वाटतं की या चित्रपटातली गाणी, 4 दिवसात ज्या चित्रपटाच्या गाण्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळतात, काय सांगाल की जेव्हा गाणी तयार करण्यात आली तर तुमचा थॉट काय होता? एक तर त्याच्यामध्ये भारतीय मेलडी असेल, त्याच्यामध्ये गुणगुणता येईल कोणालाही सहज, असं इतका सोपेपणा असेल, आणि खूप छान शब्द असतील, हा थॉट होता. इंडियननेस, मराठ मोळी गाणी असणं, मराठ मोळ्या भारतीय ट्यून्स असणं, त्याच्यासाठीची अरेंजमेंट असणं, हे माझं आणि आमच्या ज्या निर्मात्या आहेत दीपात्रासी, त्यांचं खूप ठाम म्हणणं होतं. आणि आलाप देसाई त्याला बरोबर पूरक होता, आणि वैभव जोशीच्या लिरिक्सनी तर त्याच्यामध्ये आणखीन भर घातली, आणि त्याच्यामुळे ती गाणी कुठलाही फारसा वेस्टर्नाइज्ड त्याच्यामध्ये इम्पॅक्ट नसल्यामुळे नसावा असा आमचा आग्रह होता. आणि माझं असं वाटतं की त्याच्यामुळे ती जास्त रिलेटेबल झाली, जास्त आपली वाटते, कारण कितीही आपण बाहेरनं सो कॉल्ड मॉडर्न किंवा वेस्टर्नाइज झालो, आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या
खाण्यापिण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये, तरीसुद्धा आतमध्ये आपण भारतीय आणि मराठी माणसं आहोत. कितीही पिझ्झा आणि पास्ता खाल्ला तरीसुद्धा घरी गेल्यानंतर आमटी पोळी किंवा बटाट्याची भाजी पोळी किंवा भेळ वडापाव हे आलं की एक वेगळ्याच, तसं हे गाण्याचं पण मला असं वाटतं की तसंच आहे. इट इवोक्स दॅट दोज काइंड ऑफ इमोशन्स आणि त्याला इमोशनला पूरक अशी गाणी होती त्याच्यामुळे लोकांना आवडली. मस्त चित्रपटातली स्टारकास्ट, तगडी स्टारकास्ट म्हणजे खूप मोठी पण आहे आणि सगळे म्हणजे सगळ्यांनाच आम्ही ओळखतो. तर सिद्धार्थ आणि मृण्मयी ॲज अ जोडी का, म्हणजे काय थॉट होता? स्टार मला त्याच लोकांबरोबर सातत्यानं काम करायला आवडतं. माझी बरीचशी टीम ही जी मागच्या सिनेमामध्ये होती तीच ह्या सिनेमामध्ये आहे. सिद्धार्थबरोबर मी आधी काम केलं आहे, मृण्मयीबरोबर काम केलेलं आहे. आणि मला एकतर सिनेमामध्ये ना हिरो हिरोईन बराच काळ एकत्र नाहीच आहेत. करेक्ट. ओके. ते लांब आहेत पण तरीसुद्धा त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, ते एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. अशी भावना जर का मला निर्माण करायची असेल तर मला अशा पद्धतीची केमिस्ट्री आणि त्याची माहिती असलेली जोडी हवी होती, जे सिद्धार्थ आणि मृण्मयी होते. त्यांची एक ऑफ स्क्रीन केमिस्ट्री असल्यामुळे ते स्क्रीनवरती जो काही थोडा काळ एकत्र आहेत त्याच्यामध्ये ते खूप छान वर्क झाले, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ते आजच्या पिढीचे ॲक्टर्स आहेत. आजच्या तरुणाईला रिप्रेझेंट करणारा सिद्धार्थ आणि आजच्या तरुणाईला रिप्रेझेंट करणारी मृण्मयी आहे. सो तो एक होता. आणि पुन्हा दोघांबरोबरही मी ह्याच्या आधी काम केलेलं आहे, मला माणसं आणि अभिनेते म्हणून त्यांची ताकद माहिती आहे, ही एक गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ते कमालीचे ॲक्टर्स आहेत, फारच भन्नाट आणि खूप खरे ॲक्टर्स आहेत. सो ह्या सगळ्याचं ते पॅकेज डील म्हणून सिद्धार्थ आणि मृण्मयी होते. त्याचबरोबर सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राजन भिसे, राधिका विद्यासागर, ऋषिकेश जोशी आहे जो आपल्याला आत्ता कुठे दिसत नाही आहे त्याच्यामध्ये, आणि दीप्ती लेले, अशी सगळीच मंडळी कमाल ॲक्टर्स आहेत. आणि अशी ॲक्टर्स मंडळी असल्यामुळे दिग्दर्शकाचं काम खूप सोपं होऊन जातं, मग त्याला फार काही करायला लागत नाही. मस्त. मला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो की मराठी चित्रपटांना न मिळणारे स्क्रीन्स हा जुना मुद्दा आहे आणि हा जुना वाद आहे आपल्या मराठीमध्ये, तर मिस यू मिस्टरसाठी आपले काय प्रयत्न आहेत आणि तुम्ही या गोष्टीकडे कसे बघताय? सी, तो स्ट्रगल माझ्यामध्ये सगळीकडेच आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये जर का यायचं झालं, म्हणजे आज प्रत्येक रस्त्यावरती शेकड्यानं रेस्टॉरंट्स आहेत, म्हणून म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये ती कॉम्पिटिशन आणखीन हे आहे. पण तुमचा तुमचा दर्जा आणि तुमचं सातत्य असेल तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमधनं तुम्ही मार्ग काढता. आणि तुमचा प्रेक्षक जो आहे तुमच्या सिनेमाचा, कारण मला असंही वाटतं की प्रत्येक सिनेमाचा, प्रत्येक दिग्दर्शकाचा, प्रत्येक लेखकाचा एक त्याचा त्याचा एक प्रेक्षक वर्ग आहे. आणि तो तुमच्यापर्यंत येतो, फक्त तो आल्यानंतर तो निराश होणार नाही, त्याला तुम्ही फसवल्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही, ह्याची जर का दक्षता त्या मेकिंगमध्ये घेतली, ती सिन्सिअरिटी तुमच्या मेकिंगमध्ये असेल, तर मला असं वाटतं की तो प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोचतो आणि तुमच्या कलाकृतीला उचलून धरतो, डोक्यावरती घेतो आणि कौतुकच करतो तो. आणि त्याच्यासाठी मग हे तुमच्यासारखी मज्जा डॉट कॉमसारखी मंडळी, खूप सारे रेडिओ स्टेशन्स आणि ही सगळी मंडळी मदत करतच असतात. आणि मला असं वाटतं की ती वाट म्हणजे खडतर आहे, त्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत, पण त्याच्यातच मजा आहे ना, नाहीतर काय मग सगळं सोपं झालं तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही जर का पोचलात तर जास्त मजा आहे. मस्त. मिस यू मिस्टर सुपर हिट होईलच, पुढचे काय प्लॅन्स आहेत आम्हाला समीर जोशी अजून काय नवीन घेऊन येत आहे? पुढचे प्लॅन्स म्हणजे मी आता सारेगामा इंडिया लिमिटेडसाठी एक हिंदी सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला, ज्याच्यामध्ये विनय पाठक, सिद्धार्थ मेनन आपला, आयशा रझा, शीतल ठाकूर, संदीप मेहता ही सगळी मंडळी आहेत. आणि त्या सिनेमाचं आता पुढचं काम म्हणजे शूटिंग झालं, एडिटिंग झालं, आता पुढचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर मी सोनी हिंदी हा जो शो आहे त्याच्यासाठी एक तारा फ्रॉम सातारा नावाचा एक शो आहे जो लिहितो आहे. तर ह्या ह्याच्यामुळे बऱ्यापैकी व्यस्त आहे. आणि नवीन गोष्टींचा, नवीन विषयांचा शोध आणि त्याच्यामध्ये काय आणखीन नवीन करता येईल किंवा जे आहे जे करतो आहे तेच आणखीन बेटर कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न चालूच आहे. मस्त. थँक्यू सो मच सर अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तुमच्याशी बोलून मला खूपच छान वाटलं. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मज्जा गलंकिता घेते, तुमचा निरोप. बाय बाय.